नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे. मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी या सदरात आपण एन्झायटी डिसऑर्डर याशी रिलेटेड चर्चा करणार आहोत. बरेचसे पेशंट्सचे रिलेटिव्स, फ्रेंड्स किंवा नवरा किंवा बायको माझ्याकडे येतात ज्यांना एन्झायटी प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्यांचे जे रिलेटिव्ज असतात त्यांना नेहमी हा प्रश्न असतो किंवा रिपिटेटिवली ते मला विचारतात की जर एन्झायटी प्रॉब्लेम्स निर्माण झाले किंवा एन्झायटी अटॅक्स येत असतील तर आम्ही पेशंटला कशी मदत करायची. तर याबद्दल मी पॉईंट्स तुम्हाला काही सांगते. पहिला पॉईंट म्हणजे ज्या व्यक्तीला एन्झायटी होते आहे किंवा एन्झायटी अटॅक्स येत आहेत किंवा एपिसोड्स येत आहेत, तर त्या व्यक्तीच्या बाजूला शांतपणे बसणे, त्याला हे जाणवून देणे की तुम्ही त्याच्याबरोबर आहात, त्याच्या सपोर्टला आहात, भले तुम्ही त्याच्याशी संवाद नाही साधला तरी चालेल. दुसरं म्हणजे की त्याच्याशी तुम्ही तो ज्या फेजमधनं जाते आहे ती व्यक्ती, ते काय त्यांना ते काय एक्सपिरियन्स करत आहेत, तर त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं. उदाहरणार्थ जर त्यांना घबराट होत असेल, पाल्पिटेशन होत असेल किंवा घाम येत असेल किंवा रेस्टलेस होत असेल, तर त्याच्याबद्दल ते जर तुमच्याशी बोलत आहेत तर त्यांच्याशी चर्चा करणं, ते समजून घेणं, त्यांना हे पटवून देणं की तुम्हाला समजतं आहे आणि तुम्ही जजमेंटल होत नाही आहे त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल. तिसरं म्हणजे की त्यांना आवडेल अशी गोष्ट करायचा प्रयत्न करणं. म्हणजे जर त्यांना म्युझिक आवडतं किंवा मूव्ही पाहायला आवडते तर त्यांना म्युझिक लावून देणं किंवा मूव्ही बघायला त्यांच्याबरोबर बसणं, किंवा त्यांना एखादा टॉपिक आहे ज्याच्याबद्दल त्यांना बोलायला आवडतं तर त्या टॉपिकबद्दल त्यांच्याशी डिस्कशन करणं, हा एक भाग होऊ शकतो. याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज, डाएट आणि रेग्युलर स्लीप हे पण गरजेचं आहे. त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट घेण्याकरता एनकरेज करणं, ते वेळेवर गोळ्या घेत आहेत की नाही हे बघणं, आणि ते जर नशेची मदत घेत असतील तर ते त्यांना करण्यापासून रोकणं, ह्या काही गोष्टी आहेत. याचबरोबर त्यांना जर ते अटॅक्स येत असतील किंवा त्यांच्या एन्झायटी लेवल्स वाढत असतील तर त्या दरम्यान त्यांना क्रिटिसाइज न करणं, त्यांना दोष न देणं, त्यांना वारंवार हे न सांगणं की नाही तुझ्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत, किंवा तू नाटक करते आहेस किंवा करतो आहेस, किंवा तू हे मुद्दामून करतो आहेस आणि हे सगळं तू तुझ्या हातात तू कंट्रोल करू शकतोस, तर हे त्यांना कधीही त्यांच्याशी न बोलणं. त्याचबरोबर ते जर नशा करत असतील, नशेची मदत घेत असतील, तर ते पण त्यांना करण्यापासून रोकणं. बरेच लोक एन्झायटी प्रॉब्लेम्स होत असतील तर नशेची मदत घेताल घेतात, त्यांना असं वाटतं की नशेची मदत घेतली की एन्झायटी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण असं होत नाही, उलट त्यांची लेवल्स वाढतात. जर त्यांना एन्झायटी होत असेल तर त्या दरम्यान त्यांना अवॉइड न करणं, त्यांच्यापासून दूर न जाणं, त्यांच्याकडे लक्ष न देणं हे बरोबर नाही. तर या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. काही लोक असे असतात की तुम्हाला ते तुमच्या आजूबाजूला असतात, त्यांना दिसत असतं तुम्हाला की त्यांना सारख्या एन्झायटी प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येक लहान लहान गोष्टीत ते एन्शियस होत आहेत, तर त्यांना तुम्ही सायकॅट्रिस्टला दाखवण्याकरता एन्करेज करणं, त्यांच्याकरता अपॉइंटमेंट घेणं किंवा त्यांना हे समजवून देणं की हे प्रॉब्लेम्स जे आहेत हे कुठेतरी स्ट्रेस रिलेटेड आहेत, तर त्याच्याकरता सायकॅट्रिस्टला कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. सायकॅट्रिस्टकडे गेल्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, ती रेग्युलर फॉलोअप्स देणं गरजेचं आहे, हे त्यांना सांगायला पाहिजे. याबद्दल एन्झायटी जे इश्यूज आहे, जे चिंता विकार आहे, तर याच्याबद्दल, याची लक्षणं, याची ट्रीटमेंट याबद्दल मी माझा एन्झायटी डिसऑर्डरचा व्हिडिओ, म्हणजे ज्याला चिंता विकारचा व्हिडिओ आहे, याच्याबद्दल डिटेल्स सगळे दिलेले आहेत, तो तुम्ही जरूर पहा.
त्यामध्ये तुम्हाला लक्षणांबद्दल पूर्ण आयडिया येईल. याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला केळकर तुळणकर सायकॅट्री होम या आमच्या हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503309619. नमस्ते.